नीरज मी स्पष्टच बोलते तुझ्याशी. अर्जुला असं वाटतंय की नुपूर तुझ्या मनात आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुमच्या नात्यातल्या दुराव्याचं खापर माझ्या लेकीवर फुटायला नको. अरे तू त्या अर्जुचं ऐक ना, तिला जसं हवं तसं वाग, तसं कर. जोपर्यंत तू तिचं ऐकत नाहीस ना, तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. नीरज, मी आधीच क्लिअर करते की मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये, पण तू जे काही वागतोयस ना ते मला कळायला हवंय. म्हणजे तू काय वागतोयस ते मला कळत नाहीये खर तर. म्हणजे तू माझ्याशी वाईट वागलास ठीक आहे, मी काय एवढं मनावर नाही घेतलं, पण तू माझ्या मम्मीशी वाईट वागलास. माझी मम्मी तुझे किती लाड करते विसरलास तू? काय बोलतेस तू? हा असं बोलते तसं काय तुला काय माहितच नाहीये. माझी मम्मी तुझ्यामुळे जेवत नाहीये, काहीच खात नाहीये ती. म्हणजे मामी खरंच जेवत नाही? हो उपाशी आहे, पण तुला काय ना, तू खाल्लंच असशील. तुला कोणाची काही पडलेलीच नाहीये. यार नुकुर मी काय करू मला खरंच कळत नाही. यार ती तुला जे सांगते ना ते ऐक. हे बघ नुपूर, मामी मला म्हणते की हे बघ तू काहीही कर, माझी मम्मी जेवली पाहिजे बस. हे बघ नुपूर, मला काय ऐकायचंच नाहीये ना. पण यार ऐक माझं प्लीज. नाहीच पण. हे काय केलंस तू? तुझ्याशी बोलतोय मी, काय केलंस? हे काय केलंय मी आता? मलाच विचार तू, मूर्खासारखं वागायला कोणी सांगितलं होतं? एक मिनिट, मला नीट सांगशील का काय झालंय? उगाच का चिडचिड करतोय? मी चिडचिड करत नाहीये. मामीला आपल्या भांडणाविषयी का सांगितलंस? ए मी काय मामीला आपल्या भांडणात इन केलेलं नाही. मग तिला काय स्वप्न पडलं होतं? तूच सांगितलंस ना तिच्या समोर. अरे पण मी काय आपण सांगायला गेले नव्हते काय झालं ऐका म्हणून. आपण बोलत असताना त्या आल्या, त्यांनी ऐकलं, दॅट्स इट. मग मी बदललो इथे आल्यापासून, तुझं काही ऐकत नाही, हे सगळं सांगायची काय गरज होती? मग काही खोटं बोलले का मी? खरं तेच तर सांगितलंय. तुला कळतंय का? हे ऐकून ना मामी भडकली माझ्यावर, चिडली माझ्यावर. ती जेवत नाहीये, तिचं म्हणणं की जोपर्यंत मी तुझ्याशी चांगलं बोलत नाही तोपर्यंत ती खाणार नाहीये काही. अरे वा, ही उत्तम गोष्ट झाली. मग आता मला टॉप फ्लोअरला फ्लॅट आणि या टॉवर मध्ये ऑफिस हे द्यायचं प्रॉमिस कर, मग मी मामीशी जाऊन बोल. ते प्रॉमिस बिमिस नंतर बघू. अरे तू चल माझ्यासोबत आणि मामीला सांग की मी तुझ्याशी नीट वागते, चांगलं वागते. सर आय एम सॉरी, मला खोटं बोलायला येत नाही, मी बोलणार नाही. हे तर तू बोलूच नको सा की तुला खोटं बोलायला येत नाही म्हणून. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे नीरज की मी खोटं बोलते? बघ मला काय म्हणायचं ना, तुला करेक्ट कळलंय. कळलं तुला नीरज? यार तू खूप बदललाय. यार बास बदललोय बदललोय बदललोय, तेच 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 काय चाललंय बास. इतर मामीने तिकडे काय खाल्लं नाही ना तर तिची तब्येत बिघडेल, तुला कळतंय का? मला काहीही फरक पडत नाही त्यांनी नीरज. मला टॉप फ्लोअरला फ्लॅट आणि ऑफिस असं हवंय आणि तुला तुझ्या मामीची एवढीच काळजी असेल तर मी म्हणते तसं बघ, मला कर प्रॉमिस. बघ अर्जू, मी तुझं हे कधीच ऐकणार नाहीये, कळलं तुला? अच्छा म्हणजे तुला माझ्या इच्छेपेक्षा तुझ्या मामीच्या तब्येतीची काळजी जास्त आहे. वाय हे प्रॉब्लेम आहे तुला? अर्थात मला प्रॉब्लेम आहे, मी दरवेळेला. नीरज नाही, मी खाणार नाही. मामी हट्ट करू नकोस, खाऊन घे प्लीज. तू का हट्ट करतोस मग? यार बघ तुला जसं वाटतं तसं काही नाहीये, मी तुला सगळं सांगेन ना नंतर. मला काही माहित नाही, तू त्या अर्चूशी नीट वाग बस एवढंच माहिती आहे मला. नाही नाही काय नाही नाही काय नाही. आता मम्मी सांगते ना तर ऐक ना तिचं. नीरज तुझ्यामुळे माझी मम्मी उपाशी हा सांगून ठेव. तू जरा गप्प बसशील? नीरज ती पाहुणी आहे या घरची, तू तिच्याशी असं वागणार आहेस बरं दिसतं का? असं कसं रे तू नीरज, खडूस कुठचा कसा वागतोस तू तिच्याशी? तू ना खूप बदललायस खरंच देवा. मला ना असा खडूस नवरा अजिबात नको, मला जरा चांगला नवरा दे. नकटू आता तू तुझ्या लग्नाचं कुठे आणलंस मध्येच? नीरज तू मला सांग, तिच्याशी तू नीट वागणार आहेस की नाही? तू अर्जुचं ऐकणार आहेस की नाही? नाही. मग ठीक आहे, मग मी सुद्धा काही खाणार नाही. अरे असं काय आहे की तिला हवंय सांग ना तू आम्हाला. मम्मी आपण तिला देऊया ना जे काही हवंय ते. हो पण तू आत्ता खाऊ घे ना प्लीज. नाही नाही काकू बरं झालं तू आलीस, मी हंगेरी आहे, मला खायला दे. हंगरी का? हो नाही 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 अगं पण काकू हे ना हे मम्मीसाठी आहे, ती उपोषणाला बसली आहे. ओ माय गॉड विजू, किती मागण्या मान्य करत राहायच्या ग तुझ्या. हे नाही काकू, ती या नीरज मुळे उपोषणाला बसलीये. अगं ती त्याला काय म्हणाली की चूल जसं हवंय तसं वाग, नीट वाग तिच्याशी, तर हा ऐकतच नाहीये. तू तर
तरी समजा ना गं नीरजला प्लीज. सगळे चट्ट कसे पुरवणार नीरज तिचे? का नाही होणारा नवरा तो तिचा, तिने होणाऱ्या बायकोसारखं वागायला नको. वहिनी तुम्ही मला सांगा, ती आपल्या घरची पाहुणी आहे की नाही? येस. मग तिला असं दुखवायचं का? करेक्ट बोललीस तू. आपण कुणाकडे पाहुणी म्हणून गेल्यानंतर कसं वागायचं हे ठरवत नाही का? हट्टी आहे ती मुलगी. नाही नाही, पण होणाऱ्या बायकोनी हट्ट केला तर होणाऱ्या नवऱ्याने तो पुरवलाच पाहिजे ना. हे बघ नुपूर, काही हट्ट केले तर नवरा मान्य करेल, पण काहीही हट्ट केलं तर कसा काय मान्य करणार तो? वहिनी तुम्हाला माहिती आहे? येस. नो नो, आय डोंट नो. पण नीरज सारखा मुलगा एवढं बोलतोय म्हणजे त्याच्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे की नाही विजू? नीरज तुला जर वाटत असेल ना मी खावं तर अर्जुचं ऐक. अजिबात नाही, काही गरज नाही. नाही 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 नीरज, अरे ऐक ना रे, मम्मी उपाशी आहे की नाही? राहू दे उपाशी. नाही नाही एवढं नको मामी, तू खाऊन घे, मी तुला सगळं सांगेन नंतर, प्लीज तू खाऊन घे. अर्जुचं ऐक. नाही. ओ माय गॉड नीरज, तुला वाटतं नाही नी जेवाव? हो. नो प्रॉब्लेम. विजू सीट देअर. नाही वहिनी. विजू सीट देअर. नाही वहिनी. विजू आय एम युअर ओल्डर जाऊ. सीट देअर. वहिनी सीट. अरे नाही पण मला नाही सांगितलं जोपर्यंत तू ऐकणार नाही ना. पकड सोड सोड, तुम्हाला जोपर्यंत तू ऐकणार नाही मी नाही खाणार आहे वहिनी. वहिनी तुम्ही जबरदस्ती करताय मला. कॉंग्रॅच्युलेशन, उपोषण सुटलेलं आहे विजयालक्ष्मी देशपांडे यांचं. थँक्यू मामी, तुझ्यामुळे मामीने खाल्लं तरी. थँक्यू. मला फोन आला. येस घे तुझा फोन, घे घे. मला ना या नीरजचा खूप राग यायला लागलाय. कधी नव्हे ते एक गोष्ट ऐकायला सांगत होती मम्मी, तीही ऐकली नाही त्यांनी. बघते तुम्ही का. वहिनी तुम्ही का वागला तसं, का केलं तसं तुम्ही? आता तो अर्जुचा अजिबात ऐकणार नाही. बरं होईल. म्हणजे विजू तुला माहितीये ती मुलगी नीरजला काय मागत होती? बहिणी असं काय आहे जे नीरज देऊ शकत नाही तिला? विजू तिला आपल्या टॉवर मध्ये ऑफिस साठी जागा हवी होती, स्वतःच्या मालकीची. शिवाय टॉवरचा सगळ्यात वरचा मजला तिला हवा होता राहण्यासाठी, जो आपण आपल्या नुपूरला देणार होतो. आणि हे सगळं का? तर तिला कळलंय हे घर तिच्या सासूच्या नावावर आहे म्हणून. म्हणून अडला आपला नीरज. पण हे तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? अग सांगितलं असत तर नीरजला वाईट वाटलं असत ग. म्हणजे हे सगळं नीरजने आपल्यासाठी केलं? हो, आपल्यासाठी नीरज त्या मुलीचं ऐकत नाहीये. विजू आपला नीरज वाईट नाहीये ग, मुलगीच विचित्र आहे. मी उगाच हट्ट धरला त्याच्या समोर. सॉरी नीरज. आता खाशील म्हणजे मी पण खाईन तुझ्यासोबत. ये बाबा ये. वहिनी तुम्ही खाऊन घ्या, मी आधी नीरजची बोलते. आता तू खाल्लं असत म्हणजे. बरं तुम्ही बसा आधी, मला तुम्ही खाऊन घ्या. वहिनी तू पण खा ना. हा जा आता. हा नंतर खा. बदललं यार नीरज. अगं असंच असतं ग, माणूस एकदा प्रेमात पडला ना आणि ती समोर आली की मग सैराट झालं, मग जगाचं भान बिन काही राहत नाही. हो का रे? तुला काय माहिती? मला काय माहित म्हणजे माझा मित्र माहितीये का निनाद, शाळेतला मित्र. हा त्याचं काय? अरे तो पण ना असा खूप चांगला वागायचा, मस्त मोला इन्सान होता. नंतर मग तो त्या श्वेताच्या प्रेमात पडला आणि आमच्याशी बोलायचंच बंद झाला. आम्ही मित्रांनी काही प्लॅन बनवला ना की तो सतत तिच्या बरोबरच असायचा, एकदम भावासारखा होता यार. नंतर आम्हाला भावच द्यायचा नाही, मा झालेला. हा नीरज पण असाच वागतोय, त्याला पण मा झालाय. ए पण नाही नाही, तुझा तो मित्र आहे ना, कोण तो? निनाद. तो वाईट असेल रे, पण आपला नीरज वाईट नाहीये. मला तर ना वेगळीच भीती वाटतीये. कसली भीती? म्हणजे त्याच्यावर कोणी असा जादू टोणा वगैरे तर केला नसेल ना? म्हणजे कोणीतरी त्याला वश केलाय आणि म्हणून तो असा वागतोय. अगं नकटू, जादू टोणा त्याच्यावर कोण करणार आहे?
ती चू आल्यापासून तो तसा वागतोय आणि म्हणून तो सगळ्यांना इग्नोर करतोय. हो यार, तुला माहितीये मम्मी जेवली नाही आज त्याच्यामुळे. हो म्हणजे काहीतरी वाईट वागला असेलच ना तू तिच्याशी. काल पण जयंत काका खूप चिडला होता त्याच्यावर आणि तू जर असाच वागत राहिला ना तर मग सगळेजण रागराग करतील रे त्याचा आणि मग तू एकटा पडेल आणि मला नाही आवडणार तू एकटा पडलेला. नक्टू आपण त्याच्याशी बोललो पाहिजे यार, कारण त्याच्याशिवाय हा प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार आहे? तो मग नीरज. नीरज, आमचं बोलणं तू चोरून ऐकत होतास? नाही, मी जस्ट जात होतो इथून, तेवढ्यात यशने मला पाहिलं, सो थांबलो. मग कुठे जातोयस? ये इकडे. नाही इट्स ओके, यू गाईज कॅरी ऑन, मी येतो. सॉरी. मामी. सॉरी नीरज. सॉरी कशाला? मला नक्टू म्हणाली की तू तिच्याशी नीट बोलत नाहीयेस, नीट वागत नाहीयेस. तिला खूप वाईट वाटलंय. तू बदललायस असंही म्हणाली ती मला. पण मला माहितीये तू माझ्यासाठी बदललायस. नीरज हे बघ, मी तुला सांगते, नको बदलूस. तू बोल तिच्याशी. हा, मी हवं तर माझा शब्द मागे घेते. मामी आयुष्यवर म्हणजे मी मिनपुरशी बोलू, चालणार आहे सगळं. धावणार आहे. खरंच बोल तिच्याशी. थँक यू सो मच मम्मी, थँक यू सो. अर्जुन ते काही नाही हा, आज आम्हाला तुझ्या आणि नीरजच्या लव्ह स्टोरी विषयी ऐकायचंच आहे. मी ते सांगते पण नंतर सांगणार आहे. आधी मला तू सांग तुला बघायला आलेल्या मुलांविषयी. अगं सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, मी सांगायला लागले ना तर रात्र संपून जाईल. ठीक आहे ना, शॉर्ट मध्ये सांग. अरे मी सांगतो ना शॉर्ट अँड स्वीट मध्ये. नक्टूला बघायला बरीच मुलं आली. सगळ्यात पहिला आला डॉक्टर अनिकेत विश्वासराव. तो सायकियाट्रिस्ट होता, त्याला पेपर फाडायची सवय होती. अय्या हे फार युनिक आहे तुमचं. डोळे बंद कर. तो बघ तुझ्या लग्नाचा हॉल. आता आपण हॉलच्या आत आलो. काय काय दिसतंय तुला? अय्या त्या दोन खुर्च्या. तुला तू दिसते सजलेली. हो. आता तो बघ कोण आला, तुझा नवरा. सांग ना कोण आहे तो? चेहऱ्यावर सेहरा आहे, त्या सेहऱ्यामुळे चेहरा दिसत नाहीये त्याचा. त्या दिवशी तुला तुझ्या स्वप्नात फिट बसणारा चेहरा दिसेल तेव्हाच तो कोण. हॅपी जर्नी. त्यानंतर आला एन्काउंटर स्पेशलिस्ट इन्स्पेक्टर प्रसादो. पण तो तर रात आंधळा निघाला. द्या मला तो कोट, मी घालून बघतो. द्या मला तो कोट. अरे घाल ना त्याला तो कोट. ही घ्या दशी. ही तर सत्ती आहे. अहो हा गोंधळ आहे हे आम्हाला कळल्यानंतर तो स्वतःच पळून गेला. त्यानंतर अवधूत गुप्ते आला. प्रथम तुझ पाहता. हा स्वप्नील, जस्ट इमॅजिन मी कुठे असेल आता. जस्ट इमॅजिन. लता मॅडम तयार आहेत. अवधूत बघ माझ्याकडे. लता मॅडम कुठे आहेत? या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. मग सागर कारंडे आला, पण तो नेमका कोण होता हे आम्हालाच कळलं नाही. मी सागर आहे, मिस कुशल आहे आणि मिस त्यांचे आई बाबा आहे. विवाह मंडळातून फोन आला की नुपुरशी ज्याचं लग्न होईल त्याला टॉवर मध्ये राहायला जागा मिळेल म्हणून मी इथे आलो नुपुरशी लग्न करायला. मग आला फॅशन डिझायनर सिद्धार्थ चांदेकर. तो तर माझा बॅकलेस डिझाईन बघून वेडा झाला आणि पळून गेला. तुम्ही जर का मान्य करणार असाल की तुम्ही हे असले कपडे पुन्हा नाही घालणार तरच माझी या लग्नाला तयारी आहे. माझ्या लग्नासाठी एक अट आहे, मला आवडतं म्हणून सिद्धार्थनी यश सारखी फॅशन करायची. रूबे देऊ न्यू. नंतर आमच्या नक्टूला बघायला भरत जाधव आला होता. नक्टीला बघायला आलोय मी, नक्टीला बघायला आलोय मी, नकटीला बघायला. नक्टीचा कालगुच्छा. राम 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 राम. नक्टीचा कालगुच्छा. राम राम राम. नक्टी नक्टी. ए तू नक्टी आहे, तू नक्टी आहे, तू नक्टी आहे. ती नक्टी नाही, ती नक्टी नाही. अरे आहे कोण नक्टी, कोण नक्टी. त्याच्यानंतर आला कॉर्पोरेटर होळकर. तो तांबडे बाबाचा खूप मोठा भक्त होता. त्यांनी म्हणजे सगळ्यांनाच घाबरवलं यार. अरे लायकी नाहीये तुझी नुपुरशी लग्न करायची, चलले की तोन. ए ए हिम्मत असेल ना तर माझ्या पोरांच्या अंगाला हात लावून दाखव. आपलं हे वाडा बिडा काय लोकात, आपण जुबान दिली आपण हिच्याशी लग्न करणार. जर आपण जुबान फिरवली तांबडे बाबाची शपथ तू चिंटो माझं थोबाड फोड. दादा तुम्ही अडकलात. ही कोण आहे? हे चिटिंग आहे, हे आपल्याला मान्य नाही.
मग तू पाठवलेला सिद्धार्थ आला, पण त्याच्या आई बाबांना काहीतरी प्रॉब्लेम होता. माझी आई असं म्हणाली की आम्ही प्रभू रामचंद्रांचे वंशज आहोत, आमच्या इकडे एक पत्नी वचन असत. सिद्ध नी पारणी ओडकवर्क अवळायते निक कल्याण कळकणेंगे ही स्वीट अल्ला रिलेशनशिप ब्रेक चेणा नी. तुम्हाला हे लग्न भावासा वाटत असेल तर तुम्हाला बाई साहेबांशी सगळा संबंध तोडावा लागेल. त्यांना बाई आजी नको होत्या ना, त्यामुळे मग ते सुद्धा फेल झालं. मध्यंतरी एक सोलार पुत्र आला आणि आमच्याच घरात लग्न करून पळून गेला. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? काल मी तुला त्या राक्षसाबद्दल सांगत होते ना, तो प्राणी भक्षक. हाच आहे तो. नुपूर तर मला म्हणाली ना तर लगेच नॉनव्हेज सोडायला तयार आहे. किती भारी आहात तुम्ही. हवं तर लावतेस का बेट? हा चल लावते. मी जिंकलो तर काय करशील? अरे जे काय करायचं ते नंतर करा ना, आधी लग्न तर होऊ दे. लग्न लग्न करशील माझ्या बरोबर? बोल आहेस तर. अरे हा चल चल हे घे ना. डन. त्यानंतर सुबोध भावे आला होता, तो एक राजकारणी होता, त्याचा ना आमच्या वाड्यावरच डोळा होता. तिच्याशी जसं लग्न होणार त्याला म्हणे टेरेस फ्लॅट मिळणार आहे. आपण युवराजांची स्वप्न इतके साधी नसतात. मी तर ही अख्खी जमीन घेणार. ऋषिकेश जोशी सुद्धा आला होता, पण त्याच्या पोटात काहीच राहत नव्हतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. माहिती आहे केळ्यांचा व्यवसाय करतो आम्ही. अच्छा, तरीच मी आता पत्ता विचारला तेव्हा ते मला म्हणाले केळीवाले देशपांडे ते इकडे राहतात म्हणून. ते मला म्हणाले छोटं केळ जे आहे ते ठीक आहे, पण मोठं केळ डोक्यावर पडलेलं आहे. लोक म्हणत होते दामोदरराव खूप हौशी होते म्हणे. तेच काय, ते एकट्या घरात हौशी होते आणि तुम्ही त्यांची हौस आणि आई साहेबांच्या हौसवर पडला पाऊस. तुम्ही एक नंबरच्या फटकळ आहात, तोंडाला तुमच्या लगाम राहत नाही. एकदा पट्टा सुरू झाला विचारच करत नाही तुम्ही समोरच्याचा. माय गॉड, असं कोण बोललं? नुपूरचे बाबा म्हणाले. काय म्हणतात हे नीरज? पोटात काहीच राहत नाही ना आपल्या. अरे मग तू बोल ना, तुला काय बोलायचं होतं ते. युएस मध्ये माझं एका मुलीवर प्रेम आहे. कश्मीर सुद्धा आला, पण त्याच्या डोळ्यावर आमच्या नक्टुनिस पेपर स्प्रे मारला होता. रिटाने तुझे डेट कॅन्सल झालेली आहे. पण माझ्या समोर एक मुलगा बसलाय. तुझ्या समोर मुलगा बसलाय? मग तो नक्कीच फ्रॉड असणार. तो तुझ्याशी गोड बोलतोय का बेटा? हो. त्याने तुला टच केलं का बेटा? हो. काढ तो पेपर स्प्रे. आणि फायनली सुशांत, तो तर इतका डाउट करायचा त्याने तो डायरेक्ट नीरज आणि नुपूरवरच डाउट केला. मी ना मला मुलगा बघायला आल्यानंतर लगेच कार्ड बनवायचे. पण ही सगळी तर नीरजच्या नावानेच आहे. आधी त्याचं आणि माझंच लग्न ठरलं होतं ना, आणि निळा की नाही त्याचा फेवरेट कलर आहे, म्हणून ना सगळे चित्र मी निळ्यानेच काढले. आता लाल रंगाने चित्र काढायची. तुम्हाला खरं सांगू का, ती ज्या घरात जाईल ना त्या घरात सगळ्यांना सुखी ठेवेल, सगळ्यांना सांभाळून घेईल. जवळून ओळखतोस वाटतं नुपूरला. काय म्हणायचं तुम्हाला? तुला करेक्ट कळलंय मला काय म्हणायचं ते. पण राहिलं काय रे, एवढ्या लोकांना रिजेक्ट केलंस तू? अगं मी खूप मुलांना पसंत सुद्धा केलं, पण लग्न जमायच्या आधीच मोडत होत. हल्ली ना मुलं मुलींना निवडतात, मुलींना काही चॉईसच नाही राहिला. असं अजिबात नाही. एखादी गोष्ट मला मिळवायची असेल ना तर मी ती स्वतः मिळवते. आता माझं आणि नीरजचं उदाहरण बघा ना. मला नीरज बघितला बघितला आवडला होता, पण नीरज पहिल्यांदा माझ्याकडे ढुंकूनही बघायचा नाही, आणि त्यांनी माझ्याकडे बघावं म्हणून त्याची केबिन मी माझ्या समोर करून घेतली होती. त्याच्या घराची सोय केली, त्याच्या खाण्यापिण्याची सगळ्याची सोय केली. का? कारण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. हे बघ नुपूर, मी तुला एक गोष्ट सांगते. आपण ना मुलांवर उपकार करायचे, त्यांना असा खूप गिल्ट द्यायचा, आपोआप मुलं आपल्या मागे येतात. माझ्या बाबतीत ना काहीतरी भलतंच होत अगं. हो म्हणजे मी सुद्धा खूप उपकार केले मुलांवर, म्हणजे वय झालेल्या आणि टक्कल पडलेल्या वैभव मांगले बरोबर लग्न करायला मी तयार सुद्धा झाले होते. माझ्यापेक्षा अजून चांगला नवरा मुलगा शोधा ना तुम्ही प्लीज. आता कालच एक मुलगा आला होता, पण तो ना त्याचं जरा ते चिवड्यात लाडू. चिवड्यात लाडू होता तर असा लाडू बाजूला काढायचा आणि चिवडा वेगळा काढायचा असा. त्या चिवड्या लाडूचं नाही म्हणत मी, चिवडा लाडू म्हणजे अहो तो टकला होता. हा मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज मी हे सत्य मान्य करतो की हो आहे मला टक्कल. अगं ते सोड, एकदा लग्न झालेल्या आणि ऑलरेडी मुलगी असलेल्या संदीप पाठक बरोबर सुद्धा लग्न करायला मी तयार होते. हे की नाही, पिंकीसाठी आई शोधायला आले होते, पण मी तर पिंकीची नकटू ताई आहे. हो की नाही पिंकी? पिंकीनी तिला आई म्हणून नाही तर ताई म्हणून स्वीकारलं.
आई काय किंवा ताई काय, माया दोघी लावतात. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तुमची नुपूर सगळ्यांना बोलत करते, माझ्या पिंकीला सुद्धा बोलत केलं. पण माझं नशीबच खराब आहे, माझे उपकार कोणी घेतच नाही आणि माझ्यावर कुठली मुलगी उपकार करतच नाही.